पत्रकार परिषद घेणार आहेत एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच वाजता संवाद साधणार होते जनतेशी जो अजूनही अठरा मिनिट उशीर झाला होऊ शकलेला नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता गणेश ठाकूर आपल्याला या पत्रकार परिषदेसंदर्भातल्या अपडेट देतील गणेश अत्यंत महत्वाची ही प्रेस कॉन्फरन्स असणार आहे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करणार म्हणून वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचं कॅम्प आहे हे याने स्पष्ट होतं सूत्रांकडून माहिती मिळते की जे काही भाजपला आणि एकनाथ शिंदे कॅम्पला मिळून करायचं आहे त्या तो निर्णय आपण पुन्हा एकदा गणेश ठाकूर यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया मात्र एकनाथ शिंदे आता कोणता बॉम्ब फोडणार याकडे लक्ष लागलेलं आहे सात वाजता पत्रकार परिषद एकनाथ शिंदे यांची व्हायची शक्यता एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि नेमका कोणता बॉम्ब एकनाथ शिंदे फोडणार कारण या अगोदर एकनाथ शिंदे यांनी जे पत्र जाहीर केलेलं आहे त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी काही आरोप केलेले आहेत आणि आता एकनाथ शिंदे जेव्हा स्वतः भूमिका मांडणार आहेत त्यावेळेस ते कुणावर काही आरोप करतात का काय नेमकं म्हणतात आपली भूमिका मांडताना याकडे लक्ष लागले सेंट रेजिस हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य जिथे शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलेला आहे या हॉटेलच्या बाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र आत्ता वैभव परब आपल्याला माहिती सांगत होते शिवसेना शिवसेनेचे काही आमदार योगेश कदम यांचं नाव त्यांनी घेतलं प्रामुख्यानं जे सकाळीच या हो बाहेर पडले शिंदे गटाकडे रवाना झाले जे आमदार सध्या शिवसेनेसोबत आहेत त्यातल्या सुद्धा अनेक आमदारांचा ओढा हा शिंदे गटाकडे असल्याची माहिती येते हे तेच हॉटेल हो हो ते आहे ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलेलं आहे मुंबईतला सेंट रेजिस हॉटेल जिथे शिवसेनेचे आमदार सध्या आहेत जे आमदार सध्या शिवसेनेसोबत आहेत मात्र यातीलही अनेक आमदारांना शिंदे गटाची ओढ लागल्याची माहिती समोर येते काही आमदार तर गुवाहाटीकडे रवाना झाल्याची सुद्धा माहिती समोर येते शिवसेनेसमोरचं जे संकट होतं जे भगदार पडलं होतं ते भगदार बुजण्याऐवजी ते अधिकच रुंद होत चालल्याची ही स्पष्ट चिन्ह दिसतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच वाजता संतेशी संवाद साधतील असं सा सांगितलं गेलं होतं स्पष्ट केलं गेलं होतं मात्र आता पाच वाजून जवळपास वीस मिनिटं होऊन गेले